लोकसभा 2024 नंतर आता तयारी सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीची. त्यासाठी प्रत्येक पक्षाचे बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यात देखील मागे नाहीये, त्यांनी देखील बैठकांचं नियोजन केलेलं आहे. अशातच बातमी येते राजपुत्र अमित ठाकरे यांच्या संदर्भामध्ये. माहीम, भांडुप आणि माघाठाणे या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि अशातच बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आता यापैकी दोन मतदारसंघ आहे अर्थात माहीम आणि भांडुप हे दोन्ही मुंबईमध्ये येतात. माहीममधील सध्याचे आमदार आहे सदा सरवणकर आणि भांडुपमधील रमेश कोरगावकर. एक जे आहे शिंदे गटामध्ये आहे तर दुसरे आमदार आहेत भांडुपचे ते शिवसेना ठाकरे गटामध्ये आहे. अशातच आता अमित ठाकरे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकत असाल तर अमित ठाकरे यांचा फोटो बॅनरवर झळकवण्यात येत आहे. अमित ठाकरे हे संभाव्य विधानसभेचे भांडुपचे उमेदवार असतील असं यावर मेन्शन करण्यात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी देखील जोरदार तयारी सुरू केलेली आहे. अनेक दौऱ्यावेळी त्यांनी थेटपणे जे विधानसभेचे उमेदवार मनसेचे कोण असतील त्यांची नावाची घोषणा देखील केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं शिवडीमधून बाळा नांदगावकर यांचं नाव अधिकृतपणे घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र आता अमित ठाकरे हे निवडणूक लढणार की नाही किंवा ते संभाव्य उमेदवार मनसेचे असणार का याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात बॅनरबाजीवरून हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. मात्र सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माहीम असेल किंवा माघाठाणे असेल आणि भांडुप असेल यापैकी माघाठाणे आणि माहीम या दोन्ही मतदारसंघामध्ये जे आहे ज्यावेळेस लोकसभा निवडणुका होता त्यावेळेस मनसेने आपल्या मित्रपक्षांना पाठिंबा दिलेला होता. अर्थातच जे आहे महायुतीला बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिलेला होता. मात्र आगामी विधानसभेमध्ये अमित ठाकरे यांच्या नावाची ज्या विधानसभा मतदारसंघामधून जी आहे चर्चा आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अमित ठाकरे यांना पाठिंबा मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की जर महायुतीचा पाठिंबा अमित ठाकरे यांच्या नावाला मिळाला तर त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय सोयीस्कर होणार आहे. मात्र जर पाठिंबा मिळाला नाही तर त्यांना ही निवडणूक अतिशय जी आहे आव्हानात्मक ठरेल हे या संपूर्ण घडामोडींवरून तरी दिसून येते. अर्थातच आता बॅनर वॉर असेल किंवा बॅनरबाजी असेल संभाव्य उमेदवारांची यादी समोर येणं असेल याबाबत मनसेकडून अमित ठाकरे यांचं नाव माहीम, भांडुप आणि माघाठाणे या विधानसभा मतदारसंघामधून नेमकं जे आहे कोणत्या विधानसभेसाठी शिक्कामोर्तब केलं जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल